दहा दिवस स्वयंपाक करायचा नाही, ज्यांचा चुलीवर आहे त्यांनी 35 दिवस स्वयंपाक करायचा नाही, पण सासूरवासीन असा तर स्वयंपाक करा, पण डोळ्यामध्ये जाऊ देऊ नका। अलग लक्षात स्वयंपाक 10 दिवस नंतर त्या घरामध्ये
आणि मार्बल फिंगर नंबरवरती एका प्रकारचा कार्यक्रम देणे आहे. त्याने एकंदर जी ऑफेन्स त्यांनी लिहिली आहे ती किती एक लाख 60 हजार लोकांना दिली. आणि त्याच्या सभेच्या काम करतात रागिणी पाले त्यांनी ही जी ऑफेन्स त्यांनी लिहिली तो 11,85,000 आणि कदाचित तुम्हाला ठाऊक करते पण हा जागतिक विक्रम आहे. कदाचितही अपेक्षा न करतात मुक्त फणा एवढी प्रचंड मानवाची सेवा करण्याच्या संबंधीच्या आयुष्याची कामगिरी वैद्यांनी याची गती केली आणि मला आनंद आहे ते गेले अनेक वर्ष बालावर्षीमध्ये येऊन दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम घेतला जातो. दुसरी एक आणखी गोष्ट आहे डॉक्टरांचा खरं स्वभाव गमतीचा आहे त्याला पसंत असेल त्यासाठी काही करायचं आणि पसंत असेल अयोग्य असेल त्यासाठी काही किंमत आहे त्यांनी इतक्या कॅम घेतली महाराष्ट्रामध्ये कॅम घेतले शिक्षण घेतली पण मी चांगलं बरोबर नाही त्याच्या प्रत्येक शिबिरामध्ये फक्त एकच फोटो आणि एकच नाव ते मात्र सरकारने ह्या शिबिराला उपक्रम केले अनेक गोष्टी चालले. मी अनेकदा पूर्वी बघितलं ज्या व्यक्तीला दिसत त्याची शस्त्रक्रिया डॉक्टरनी केल्याच्या नंतर एका ठराविक दिवसाच्या नंतर ती डोळ्यांची पट्टी काढली आणि त्या व्यक्तीने किंवा ओला मुलीला जग काय हे पाहिजे कधी मिळाली नव्हती या शस्त्रक्रियेच्या नंतर जी मिळाली त्याच्या चेहऱ्याचा आनंद बघायला मिळतो असा आनंद तिकडे कुठे बघायला मिळतो. या सगळ्या आनंदाच्या घरी डॉक्टर तात्याराव त्यांची सगळी सहकार्याची टीम आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दलची प्रसन्नता व्यक्त करायला म्हणजे एकच काम हा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आणि बारामतीच्या राज्यावर की जे केवळची महाग पाखड कायमची केली आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम अनेक ठिकाणी ते करत असताना आणखी काही ठिकाणी विशेषतः इंद्रापूर या ठिकाणी सुद्धा असे कार्यक्रम करण्याची तयारी त्यांनी दाखवली. आपल्या सगळ्यांसाठी त्यांना सहकार्य देऊ आणि ही मोफत उत्तम रुग्णसेवा याचा लाभ गरजू लोकांना आपल्या परिसरामध्ये द्यायची आपण काळजी घेऊ ती घेतली जाईल हा विश्वास डॉक्टर तात्याराव यांच्या सगळ्यांनी एकदा त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि माझी खात्री की त्यांचा औषधी संत झाल्यानंतर ते जे एक दोन तीन चक्र त्यांच्या होती एक चक्र सांगत होते की आणखी काही लोकांची ऑपरेशन करण्याची गरज आहे पण बारामतीच्या पेशंटमध्ये साखरेचं प्रमाण झालं ती काही तुम्ही दुसरा ती घेता येणार माहिती तुमच्या भागात साखर कारखाने जे असते हे माहिती आहे पण अधिक साखर खाणं हे अडचणीचं आहे असं डॉक्टर सांगत असतात आणि म्हणून अनेक पेशंटच्या संबंधीची शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असताना सुद्धा
डायबिटिक कंडीशन साकेतम समान एक जनरल डॉक्टर करते हुए एक ऐसा अलग है कि घर से डॉक्टर भी एक कैंडिडेट की थी और समझते कि अपन सगे क्योंकि हम जीत भी सके व्यक्तिगत योजना मुझे दैनंदिन आहार होते थोड़ी बहुत डिफिकल्टी जीत भी सके योजना कैसे कर सकते लाएगा और बगैर आणि डॉक्टरांनी त्यांच्या सगळ्यांनी जो हातामध्ये घेतलेला आहे त्याबद्दल त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि तुमच्या कार्यक्रमावर जायला पण आम्ही